नमस्कार. ज्ञानदीप ऑनलाईन मराठी वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपण पत्रलेखन हा विभाग पाहतो आहोत. या विभागामध्ये आतापर्यंत आपल्याला दोन प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. पहिला प्रकार आपण मागणी पत्राचा अभ्यासला, दुसरा प्रकार आपण विनंती पत्राचा अभ्यासला. आज जो आपण प्रकार अभ्यासणार आहोत तर तो अनौपचारिक पत्रलेखनाचा, म्हणजेच कौटुंबिक स्वरूपाचं एखादं पत्र आपल्याला जर लिहायला सांगितलं तर ते ईमेलच्या स्वरूपामध्ये आपण कसं लिहू शकतो त्याचा नमुना आजच्या या तासिकेला आपण पाहणार आहोत. सर्वांनी जी कृती आपण पाहणार आहोत त्याकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वप्रथम आपण जर बघितलं तर इथे एक निवेदन आपल्याला दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये जे सांगितलेलं आहे ते सर्वप्रथम आपण बघूया. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. ज्ञानदा प्रकाशन भंडारा येथे उपलब्ध. शुद्ध लेखन ठेवा खिशात. नित्योपयोगी शब्दकोश. योग्य अयोग्य लेखन निर्देशांसह. खिस्सा आवृत्ती सवलतीच्या दरात. दिनांक 27 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर. दिनांक 3 डिसेंबर रोजी शुद्ध लेखन स्पर्धेचं आयोजन व भव्य बक्षीस योजना. आपण जर ही कृती समजावून घेतली तर विद्यार्थ्यांसाठी इथे काहीतरी या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की इथे आपल्याला सांगितलेलं आहे की शुद्धलेखन ठेवा खिशात नावाची जी खिसावृत्तीचं पुस्तक आहे तर ते आपल्याला सवलतीच्या दरामध्ये दिनांक 27 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये मिळणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी 3 डिसेंबर रोजी शुद्धलेखन स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. शिवाय या शुद्धलेखन स्पर्धेमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भव्य बक्षीस योजना सुद्धा त्यांनी ठेवलेली आहे. आता या कृतीवरती आधारित आपल्याला दोन पत्र दिलेली आहेत. त्या दोन पत्रांपैकी एक पत्र आपण लिहायचं असतं. त्यातलं पहिलं पत्र आहे विद्यार्थी प्रमुख या नात्याने शाळेसाठी वरील पुस्तकांच्या प्रतींची मागणी करा, म्हणजे हे मागणी पत्र आहे. आणि त्यालाच त्या ठिकाणी दुसरं एक पत्र आर दिलेलं आहे किंवा दिलेलं आहे. शुद्धलेखन स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम पारितोषिक मिळवलेल्या मित्रास किंवा मैत्रिणीस अभिनंदनाचे पत्र लिहा. आपण पत्राचे जे दोन प्रकार बघितलेले आहेत मुख्य, तर त्याच्यामध्ये औपचारिक पत्रामध्ये मागणी पत्र येईल आणि अनौपचारिक पत्र म्हणजेच कौटुंबिक पत्रामध्ये आपल्याला हे अभिनंदनाचं पत्र लिहायचं आहे. इथे अभिनंदनाचं जे पत्र आहे तर ते लिहित असताना आपल्याला जिव्हाळ्याची आपलेपणाची भाषा वापरायची असते. कारण इथे आपण आपल्या मित्राला आपल्या मैत्रिणीला ते पत्र लिहिणार आहोत आणि मग त्याची एक विशिष्ट अशी भाषा शैली आहे. तर ती नेमकी कशा पद्धतीने आपण हे पत्र लिहू शकतो त्याचा नमुना आपण आता पाहूया. आपण जर बघितलं तर इथे दिनांक 5 डिसेंबर 2019, कारण त्या कृतीपत्रिकेमध्ये जी तारीख नोंदवलेली आहे त्याला अनुसरून आपण ही तारीख इथं ठेवलेली आहे. इथे प्रिय मित्र राहुल यास सप्रेम नमस्कार. आपल्या मित्राला योग्य तो मायना आपण इथे वापरलेला आहे. सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन. आजच्या दैनिक सकाळमध्ये ज्ञानदा प्रकाशन भंडारा यांच्या वतीने 3 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शुद्धलेखन स्पर्धेत तुझा प्रथम क्रमांक आल्याची बातमी वाचली. मला व माझ्या घरातील सर्वांनाच ही बातमी वाचून खूप आनंद झाला. संपूर्ण जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थ्यांमधून तू मिळविलेलं हे यश नक्कीच अभिमानास्पद आहे. मुळातच तुला मराठी विषयाची खूप आवड आहे. तुझे अवांतर वाचन हे थक्क करणारे आहे. तुझे वक्तृत्व निबंध स्पर्धेतील यश सर्व शाळेला भूषणावं आहे. तुझे हस्ताक्षरही उत्तम आहे. तू शुद्धलेखनाच्या बाबतीत खूपच काटेकोर आहेस. लेखन कसे असावे याचा आदर्श नमुना म्हणून आपले मराठी विषयाचे सरही तुझेच लेखन आम्हा सर्व विद्यार्थ्यांना दाखवत असतात. शुद्धलेखन ठेवा खिशात या पुस्तकाचा उपयोगही तू नेहमीच करत असतोस. आपले लेखन शुद्धच असायला हवे यासाठी हे पुस्तक वापरण्याचा सल्लाही तू आम्हा मित्रांना देत असतोस. आपली मातृभाषा असलेल्या माय मराठीचा खरा पाई तू आहेस असे मला वाटते. केवळ मराठीचा अभिमान व्यक्त न करता ती शुद्ध लिहिता बोलता आली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तुझ्या यशातून सर्वांनाच ही प्रेरणा नक्की मिळेल. या स्पर्धेत मिळालेले रोख पारितोषिक व शुद्धलेखन ठेवा खिशात या पुस्तकाच्या प्रती तू ग्रंथालयाला देऊन तुझ्यातील उदारपणा व ग्रंथालयाबद्दलची कृतज्ञता दाखवून दिलीस. तू मिळविलेल्या यशाबद्दल माझे आई वडील काका काकू या सर्वांनी तुझे अभिनंदन केले आहे. तुझ्या यशदायी वाटचालीबद्दल तुझे पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन व मनपूर्वक शुभेच्छा कळावे. त्यानंतर आपण
पत्राचा समारोप तुझा मित्र अबक असा करणार आहोत आणि शेवटी आपण पत्रलेखकाचा जो पत्ता आहे तर तो लिहायचा आहे अबक 004 सुमन पार्क सोमवार पेठ भंडारा पुढे पिनकोड नंबर दिलेला आहे ईमेल टाकलेला आहे आणि दूरध्वनी नंबर आपण इथे घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला जर असं एखादं अनौपचारिक पत्र विचारलं तर आपण ते अशाच पद्धतीने लिहायचं आहे मग काही वेळेला आपल्या आई वडिलांना पत्र लिहायचं असेल आजी आजोबांना पत्र लिहायचं असेल मित्रमैत्रिणींना पत्र लिहायचं आहे काका काकींना पत्र लिहायचं आहे तर त्यावेळेला त्या पत्रलेखनाची भाषा ही अर्थातच आपल्या जिव्हाळ्याची असली पाहिजे आणि इतरांना त्या ठिकाणी ते पत्र वाचावंसं वाटलं पाहिजे कारण ही सगळी माणसं जी असतात ती आपली असतात आपल्या जवळची माणसं असतात आणि त्यांच्याशी आपण जी भाषा शैली वापरणार आहोत ती जणू आपण घरामध्ये समोरासमोर बसलेलो आहोत एकमेकांशी सहजपणे बोलतो आहोत अशाच पद्धतीनं या पत्रातील मजकूर जो आहे तो असायला हवा अशा पद्धतीनं आपण पत्रलेखन या प्रकारामध्ये या तिन्ही प्रकारातलं एक एक पत्र अभ्यासलेलं आहे निश्चितपणानं विद्यार्थी मित्र हो तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीचं पत्रलेखन नक्की जमू शकणार आहे व्हिडिओ हा फक्त पत्रलेखनाचे तुम्हाला नमुने समजावून देण्यासाठी तयार केलेला भाग आहे परंतु जास्तीत जास्त नमुने त्या ठिकाणी आपण पाहणं आणि अधिकाधिक त्या ठिकाणी सराव करणं हे मात्र आपल्याला नेहमी करावं लागेल आणि नक्की तुम्ही कराल असा मला ठाम विश्वास आहे या पत्रलेखनाच्या विभागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत परंतु इथून पुढेही पत्रलेखनाचा जो काय भाग असेल किंवा पत्रलेखनाच्या अधिकाधिक कृती लेखनाचा जो सराव असेल तो त्या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून नक्की त्या ठिकाणी पाहणार आहोत नेहमी आपण भेटत राहू आणि आपला मराठी विषयाचा जो अभ्यास आहे तो आपण घर बसल्या सुद्धा छान प्रकारे करू शकू आणि होम स्कूलिंगचा आनंद जो आहे तर तोही आपण घेऊ शकू इथेच थांबतो धन्यवाद.